नमस्कार, माता इंग्लिश टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे धुळेकर त्रस्त. जामफळ धरणाजवळील जलवाहिनीला गळती, हजारो लिटर पाण्याची होते नासाडी. छडवेल ते दहिवेल पर्यंतचा रस्ता म्हणजे अपघातांना आमंत्रण. जामफळ धरणामुळे शेतकरी होणार मालामाल. फास्टॅग नसेल तर भरा दुप्पट टोल, 1 डिसेंबर पासून काटेकोर अंमलबजावणी. आणि कण्हेरे गावातील चिंचदेवीचा यात्रोत्सव उत्साहात साजरा. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. धुळ्यात असा एकही रस्ता नाही की ज्या रस्त्यावर खड्ड्यांचे अस्तित्व नाही. सध्या तर खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती निर्माण झाल्याने अपघाताच्या घटना समोर येत आहेत. तरीही कुठलीच यंत्रणा या खड्ड्यांना मलमपट्टी लावण्यास धजत नाही, त्यामुळे धुळेकरांमध्ये संतापाची लाट उफळत चालल्याचं सध्या पाहावयास मिळत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून धुळे शहरातील विविध रस्ते बांधले गेले आहेत किंवा बांधले जात आहेत. मात्र धुळे शहरातील गांधी पुतळा परिसरातील रस्त्यावर व देवपुरातील पंचवटी परिसरातील सावित्रीबाई पुतळ्याकडे जाणारा रस्ता हा खड्ड्यांनी जर्जर झाला आहे. दुचाकीधारक महिला आणि विद्यार्थी या गजबजलेल्या रस्त्यावरून जात असताना खड्ड्यात पडतात आणि जखमी होतात आणि धुळे महानगरपालिकेच्या नावाने सिमगा करतात. महानगरपालिकेचे आयुक्त, महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती तेवढेच नव्हे तर जिल्हा अधिकारीही या खड्डायुक्त रस्त्यावरूनही कधीतरी ये जा करतात. परंतु या धोकादायक खड्ड्यांची डागडुजी करण्याची व्यवस्था होऊ शकत नाही याचे सर्वसामान्य जनतेला आश्चर्य वाटते. गेल्या वर्षापूर्वी रस्त्यात खड्डा दाखवा आणि 1000 रुपये मिळवा अशी अधिकृत घोषणा करणाऱ्या मंत्र्यांना आपण केलेली घोषणा मागे घेण्याची नामुष्की सहन करावी लागली. तशी वेळ महानगरपालिकेचे आयुक्त, महापौर आणि मुख्य अभियंता यांच्यावर येऊ नये अशी अपेक्षा आहे. पाण्याची थोडीशी जरी नासाडी झाली तरी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन केले जाते. मात्र धुळे महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तापी योजनेची जलवाहिनी वारंवार फुटून 1000 लिटर शुद्ध पाण्याची नासाडी होते. सोनगीर बाभळे येथील जलशुद्धी केंद्रासमोरील जलवाहिनी फुटून पाणी वाया जात आहे. तापी नदीवरून धुळ्याला पाणी पुरवठा करणारी योजना असून जलवाहिनीला गळतीचा जणू शाप मिळाला आहे. बाभळे येथील जलशुद्धीकरण केंद्राचे लाखो रुपये वीज बिल महापालिका भरते, मात्र जलवाहिनी गळतीमुळे पाण्याच्या नासाडीसह आर्थिक नुकसान होत आहे. जलवाहिनी तात्काळ दुरुस्त न केल्यास गळतीचे प्रमाण वाढते. या पार्श्वभूमीवर जलवाहिनीची रोज तपासणी होणे आवश्यक आहे. मात्र तपासणी होत नसल्यामुळे जलवाहिनीतून रोज 1000 लिटर पाणी वाया जाते. या संदर्भात माता हिंगला वृत्तवाहिनीने आपल्या बातमीद्वारे महापालिका प्रशासनाचे नेहमी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात अनेकदा यश येऊन जलवाहिनी दुरुस्ती करण्यात येते, परंतु दुरुस्तीस काही दिवस उलटत नाही तेवढ्यात जलवाहिनीला गळती लागते. जलवाहिनी पुन्हा दुरुस्त केली जाते. जलवाहिनी फुटली की ग्रामस्थ महापालिका अथवा शुद्धीकरण केंद्राला न कळविता माता हिंगला वृत्तवाहिनीकडे माहिती देतात. सध्या बाभळे जलशुद्धीकरण केंद्राजवळील म्हणजेच जामफळ धरणाजवळ गळती लागली आहे. यातून 1000 लिटर पाणी अक्षरशः मातीमोल होत असल्यामुळे तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. साक्री तालुक्यात छडवेल ते दहिवेल पर्यंतचा रस्ता म्हणजे जीवाशी खेळ बनला आहे.
सध्या तर रस्त्यावरील खड्ड्यांनी तर अपघातांना आमंत्रण दिलं आहे, त्यामुळे संबंधित बांधकाम विभागाच्या तकलादू कामांकडे पाहून परिसरातील नागरिक संतापाची भूमिका मांडत आहेत. छडवेल ते दहिवेल पर्यंतचा रस्ता हा शासनाच्या आदिवासी उपाय योजनेच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता, परंतु 3 वर्ष उलटत नाही तेवढ्यात या रस्त्याचे तकलादू काम यंदा समोर आले आहे. खड्डे 1-2 फुटापर्यंत गेल्याने नागरिकांना जीव गमावण्याची वेळ समोर आली आहे. त्यात संबंधित बांधकाम विभाग व संबंधित कॉन्ट्रॅक्टदार यांनी पांघरलेलं तकलादू कामाचं घोंगडं फेकलं गेलं आहे. विशेष बाब म्हणजे या रस्त्यावरून दिवसा काय रात्री बेरात्री वाळू माफी यांची डंपरांची वर्दळ असल्यामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याचे परिसरातील नागरिकांद्वारे बोलले जात आहे. नागरिकांना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे धोका तर वाढला आहे, मात्र या वाळू डंपरांमुळे नागरिकांचा जीव ऐरणीवर आला आहे. सध्या तर या धोकादायक रस्त्यामुळे व वाळू डंपरमुळे नागरिकांनी रस्त्यावरून फिरण्याचं देखील बंद केलं आहे. सदर रस्त्याचं बांधकाम तकलादूपणाचं करण्यात आल्यामुळे नागरिकांना या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 2-3 कोटी देऊनही या रस्त्याचं काम तकलादू झाल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत, त्यामुळे संबंधित प्रशासनाने या रस्त्यावरील खड्डेयुक्त समस्येची व रस्त्याची दखल घेत संबंधित बांधकाम विभागातील अधिकारी व संबंधित कॉन्ट्रॅक्टदार यांची चौकशी करून त्वरित रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी छडवेल दहिवेल येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. तसेच वाळू डंपरांवरही कारवाई करण्यात यावी. जर काही बरे वाईट झाले तर या घटनेला संबंधित बांधकाम विभाग व कॉन्ट्रॅक्टदार यांना जबाबदार धरले जाईल, असाही इशारा नागरिकांनी दिला आहे. अजित देवीदास बेडसे, छडवेल कोडे उपसरपंच. आमच्या इथं छडवेलहून दहिवेल जाण्यासाठी 20 किलोमीटरचं अंतर असल्यावर कमीत कमी 1-1.5 तास लागतो. आताच मागे या रस्ता 2-3 वर्षापूर्वी रस्ता केलेला होता, पण त्याच्यानंतर डिपार्टमेंटने या रस्त्याकडे लक्षही दिलं नाही. आणि या रस्त्यावर रेतूच्या ओव्हरलोड गाड्या चालू असता नेहमी रात्र आणि दिवस त्याच्यामुळे रस्त्याची पूर्ण दुरावस्था होती. रस्ता लवकरात लवकर चांगला व्हायला पाहिजे एवढी लोकांची अपेक्षा आहे, आणि त्याच्याकडे असणारे लक्ष दिलं पाहिजे. रोज रस्त्याने या रस्त्याने ये जा करतो आम्ही. आम्हाला रोज कमीत कमी 1/2 तास लागायचा, आता कमीत कमी 1.5 तास लागतो आम्हाला या जायला. बर, या रस्त्याची लवकरात लवकर सुधारणा होण्यात यावी. बर, आणि डिझेल वगैरे तुम्हाला किती लागेल? तर भरपूर लागतो साहेब. बर, जेव्हा आम्हाला 500 डिझेल लागायचं, आता कमीत कमी 700-800 रुपयाचा डिझेल लागतोय. ओके. पोपटराव ठाकरे आमचे ग्रामपंचायत सदस्य, माजी सदस्य, माजी दूध डेअरी चेअरमन. हो, तर या रोडासंदर्भात जी माहिती द्यायची आहे. हो, तर हा रोड पूर्वी म्हणजे मागे 6 महिन्यापूर्वी जवळजवळ 15 मिनिटात दहिवेल पोचायचे. हो, ते आता खूपच वेळ लागतो. या लोडच्या गाड्या, वाळूच्या गाड्या, अतिलोडिंगच्या गाड्या चालल्यामुळे हो रोड संपूर्ण छडवेल तर दहिवेलपर्यंत 20 किलोमीटर एकदम नादुरुस्त झालेला आहे. शासनाने याचं एकदम कॉन्ट्रॅक्टरने याचं काम एकदम निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे. अगदी 2 महिन्यातच हा रोड एकदम खराब झालेला आहे. कृपया शासनाला ही एकच विनंती आहे की या ज्या वाळू उपसाच्या ओव्हरलोड ज्या गाड्या आहेत यांना जो रोड दिलेला आहे साखरी नंदुरबार निजामपूर नंदुरबार त्या रोडने त्या जायला पाहिजे. या रोडने त्या गाड्या जाता कामाने या गाड्या पूर्तताही बंद करायच्या. आणि तहसीलदार साहेब, हो, BDO साहेब, पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी याच्यावर त्वरित लक्ष घालून या गाड्या या रोडने जाण्या येण्यास बंदी घालावी. हो, आणि हा रोड संपूर्णत लवकरात लवकर दुरुस्त करून द्यावा. हो. तापी नदीकाठच्या सुलवाडे येथून जलवाहिनीद्वारे जामफळ प्रकल्प भरून घेणाऱ्या योजनेचे काम रात्रंदिवस सुरू आहे. ते 20% पूर्ण झाले आहे. 2 वर्षात धरणाचे काम पूर्ण होईल, त्यामुळे परिसरात समाधानाचे वातावरण आहे. जामफळ धरणाचे काम सुरू होऊन 8 महिने झाले, मात्र निधी पडून आहे. त्यात शेतजमिनीची रक्कम केव्हा मिळते याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान कृषी जलसंपदा विभागाच्या किमान 150 अधिकाऱ्यांनी काल शेतीची पाहणी केली. जागेचे मोजमाप, फळझाडांची मोजणी केली. शेतकऱ्यांच्या जबाबासह व्हिडिओ चित्रीकरण झाले. जामफळ धरणाच्या बुडीत क्षेत्रात पोकलँडच्या सहाय्याने जोरात काम सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अधिक उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. या प्रकल्पासाठी 2500 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यात जामफळ धरणाचा विस्तार केला जात असून त्यात 9 TMC जलसाठा राहील. तापी नदीच्या समुद्रात वाया जाणारे पाणी 12 फूट व्यासाच्या 2 जलवाहिनीतून जामफळ धरणामध्ये टाकून तेथून परिसरातील 5 ते 6 तसेच अन्य 9 लहान मोठी धरणे भरले जातील. जामफळ धरण परिसरात पोकलँडच्या सहाय्याने काटेरी झाडे तोडून वाहनांसाठी कच्चे रस्ते बनवणे, धरणातील पात्र व बुडीत क्षेत्राची आखणी करणे, दगडी भिंती उभ्या करणे, सपाटीकरण, चारी आदी कामे सुरू झाली आहेत. धरणाच्या काठावर खोल जर करून त्या काळी मातीने भरल्या जात आहेत. जलवाहिनी तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. 1 डिसेंबर पासून टोल प्लाझावरील टोल देयके फक्त फास्टॅगद्वारे असतील, म्हणजेच टोल फी ही रोख स्वरूपात स्वीकारली जाणार नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने NHI वाहनधारकांना टोल प्लाझा चालकाकडून फास्टॅग चिटकावे असे आवाहन करण्यात आले आहे. अशी माहिती धुळ्यात झालेल्या पत्रपरिषदेत इस्कॉन सोला टोलचे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी दिली. अरविंद काळे म्हणाले की महामार्गावरील टोल प्लाझावर वाहनधारकांकडून टोल वसूल करताना लागणाऱ्या वेळेमुळे वाहनांच्या रांगा लागणे, त्यातून वाद वाढणे असे प्रकार होत असल्याने टोल प्लाझावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने फास्टॅग प्रणाली अवलंबली जात आहे. नाशिक अंतर्गत येणाऱ्या घोटी, पिंपळगाव, बसवंत, चांदवड, धुळे, शिरपूर या अशा 5ही टोल नाक्यावर फलक लावून तसेच टोल संकलन खिडक्यांवरून पत्रक वाटून आणि स्थानिक रेडिओवरून उद्घोषणा करून जनजागृती केली जात आहे. शिवाय घोटी प्लाझावर 10,000 फास्टॅग जारी करण्यात आले असून आणखी 35,000 फास्टॅग पिंपळगाव बसवंत टोल प्लाझा येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. फास्टॅग लावणं गरजेचं झालेलं आहे आणि त्याचे खूप फायदे पण आहे. त्याच्यामध्ये एक मुख्य संकल्पना अशी आहे की तुम्ही बघत असाल की वर्षानुवर्ष दिवसेंदिवस ट्रॅफिक ही वाढतच आहे. प्रत्येक रोडवर तुम्ही जा ही ट्रॅफिक वाढलेली दिसेल आणि ती ट्रॅफिक पूर्ण हायवेची जी आहे ती टोल प्लाझावर जेव्हा येते तेव्हा त्यांना बऱ्याच वेळ वाट पाहावं लागते. मी बघितलं आहे 15-15 मिनिटं, अर्धा तास बऱ्याच वाहनांना रांगा लागतात आणि त्यांचं मग त्याचं रूपांतर हे आपल्या इरिटेशनमध्ये होते किंवा भांडणामध्ये होते. याकरिता आणि डिझेल वाचावं, डिझेलचा खर्च वाचावा, लोकांना सुविधा भेटावी, लोक कुठेही एका ठिकाणी अडकू नये आणि त्यांना आपल्या फ्लोमध्ये लवकरात लवकर लागण्यात यावं याच्याकरता भारत सरकारने एक डिक्लेरेशन केलं किंवा नोटिफिकेशन काढलं की 1 डिसेंबर 2019 पासून सर्व टोल प्लाझावर फास्टॅगची अनिवार्यता राहील. प्रत्येक गाडीला फास्टॅग लावणं गरजेचं राहील. त्याच्याकरिता फास्टॅगसाठी प्रत्येक टोल प्लाझाला एक POS किंवा 2 POS पॉईंट ऑफ सेल लागलेले आहे. तुम्ही प्रत्येक वेळी बघू शकता की प्रत्येक टोल प्लाझाला भारतामध्येच जी काही कंपनी, जी काही बँक असेल, जी काही NHAI कोणी पॉईंट ऑफ सेल असेल ते लागलेले आहे. इथे पण लागलेलं आहे, इथे पण लोकांना इझिली अवेलेबल फास्टॅग आहे. फास्टॅगचे फायदे जर आपण बघितले तर एक तर ग्राहकांचा किंवा कस्टमरचा वेळ वाचेल, दुसरी गोष्ट ज्या रांगा लागत आहे त्या रांगा लागणार नाही. प्रत्येक तो फास्टॅग म्हणजे काय असते, एक चीप आहे, तुम्ही बघू पण शकता. ती चीप आपल्या गाडीच्या समोरच्या काचावर जर आपण लावली आणि ती गाडी जर त्या 100 मीटर किंवा 50 मीटरच्या दरम्यान आली तर ते सॉफ्टवेअर त्याला रीड करेल किंवा तो आमचा जो रीडर आहे तो रीड करेल आणि जो हा बूम आहे हा अल्टिमेटली हा आपोआपच वर होईल. आणि त्या फास्टॅगमध्ये जे आपले पैसे आहे, फास्टॅग म्हणजे जे आपण समजा 1,000 रुपये टाकले किंवा त्या फास्टॅगमध्ये काही अमाऊंट असेल तर ती आपल्या बँकेमधनं किंवा त्या फास्टॅगच्या ह्याच्यामधनं ती आपोआपच डिडक्ट होईल, रिकवर होईल. तर ह्या गोष्टीच्या सगळ्या ह्या लोकांपर्यंत जाव्या म्हणून एक तुमचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की हे तुम्ही सकारात्मकतेनं म्हणजे ह्या देशाच्या फायद्याकरिता किंवा देशाच्या हिताकरिता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं भाग आहे आणि आता असे आदेश पण आलेले आहेत.
जवळील कणेरे गावातील नागरिकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिंचदेवीचा यात्रोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. वर्षातून एकदा येत असलेला देवीचा यात्रोत्सवानिमित्त गावाबरोबर परिसरातील नागरिकांनी हजेरी लावून दर्शनाचा लाभ घेतला. कणेरी गावाची विशेष बाब म्हणजे गावातील चिंचदेवीच्या मंदिरासमोर शार्दूलशाह बाबाचा दर्गा असल्यामुळे यात्रोत्सवास विशेष महत्व प्राप्त होतं. यात्रोत्सवात हिंदू मुस्लिम बांधवांचे एकतेचे दर्शन पहावयास मिळते. यात्रोत्सवानिमित्त आलेले भाविक देवीबरोबर शार्दूलशाह बाबांचंही दर्शन घेत असतात. यात्रेनिमित्त गावात खेळणी पाळणी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि संसारोपयोगी वस्तू विक्रीस दाखल झाल्या आहेत आणि याचा लाभ भाविक घेताना दिसून आलेत. विशेषतः यात्रेनिमित्त गावात रात्री तमाशा या लोकनाट्य तमाशाचेही आयोजन करण्यात आले होते. त्यापूर्वी सायंकाळी गावात तगतरावाची मिरवणूक काढण्यात आली होती. वर्षातून एकदा आलेल्या यात्रेनिमित्त गावात एकच आनंदाची पर्वणी पहावयास मिळाली. यावेळी मंदिराचे अध्यक्ष अरुण पाटील, उपाध्यक्ष रवींद्र पाटील, सचिव संजीव पाटील, सदस्य रमेश पाटील, साहेबराव पाटील, रवींद्र पाटील, सतीश पाटील, दादाभाऊ पाटील, मधुकर पाटील, अमोल पाटील आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे धुळेकर त्रस्त. जामफळ धरणाजवळील जलवाहिनीला गळती, हजारो लिटर पाण्याची होते नासाडी. छडवेल ते दहिवेल पर्यंतचा रस्ता म्हणजे अपघातांना आमंत्रण. जामफळ धरणामुळे शेतकरी होणार मालामाल. फास्टॅग नसेल तर भरा दुप्पट टोल, 1 डिसेंबर पासून काटेकोर अंमलबजावणी. आणि कणेरे गावातील चिंचदेवीचा यात्रोत्सव उत्साहात साजरा. याचबरोबर माता इंग्लिश टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.